नमस्कार पोलीस फॅमिलीमध्ये मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आहे भाऊबीज आहे आणि आज दिवाळीचा पाडवा सुद्धा आहे जो की पती पत्नीच्या नात्याचा असतो आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये अजून जास्त गोडवा निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आणि आज खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे मला. तर ते काय सरप्राईज आहे ते कळेलच तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये, हो ना? अजून मला सांगितलं नाहीये काय सरप्राईज आहे ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय सरप्राईज आहे ते. थोड्या वेळात मोठं सरप्राईज आहे, खूप मोठं सरप्राईज आहे असं म्हणतायत ते. तर बघूया काय सरप्राईज आहे ते. मी पण खूप एक्सायटेड आहे की काय आहे ते, म्हणजे इतकं त्यांनी लपवून ठेवलंय ते माझ्यापासून. तर आमच्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊबीज आणि दिवाळीच्या पोलीस फॅमिली तर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण की रोज रोज मी शुभेच्छा देते सगळ्यांना. तर हे आज आले ब्लॉग मध्ये शुभेच्छा द्यायला, त्यामुळे म्हटलं की आज हे आलेत तर मग म्हटलं की तुम्ही पण या म्हटलं ब्लॉग मध्ये. कारण की नेहमी घाई घाई घाईच असते, पण ना बरंच घाई घाई मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करतोय. कारण यांना ड्युटीला जायचं असतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम मॅनेज कराव्या लागतात आम्हाला. आणि शूटिंग करणं आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, शेअर करा. आणि जर कोणी हा व्हिडिओ नवीन बघत असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तुम्ही असेच जाऊ नका प्लीज, सगळ्यांनी खूप सपोर्ट करा. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. असं करायचं असते का?
त्याचं. कलर छान आहे ना, तुला ब्लॅक आवडतो म्हणून ब्लॅक घेतली. ह्याच्यामध्ये ब्ल्यू पण होत. हे काय, हे कुपन आहेत का? हे एवढे कुपन आहेत का? एवढ्या घाई घाईने निघालेत आता. फोनवर फोन येत आहेत, फोनवर फोन येत आहेत, त्याच्यामुळे घाई घाईने निघालेत. होय का? घाई घाई मध्ये हा एवढे फोन येत आहेत नुसते सारखे, त्याच्यामुळे आता झालेलं आहे आमचा पाडवा झालाय. अय संध्याकाळी लवकर येणार ना? लवकर येणार ना? लवकर नऊच्या नंतर चालू. मी आता येणार आहे फटाके संध्याकाळी उडवू आपण. हा फटाके उडवलं नाही ना अजून आपण, संध्याकाळी उडवू. चला लवकर या मग. बाय. आणि आता आमचं सगळं भाऊबीज पण झालेली आहे आणि पाडवा पण सेलिब्रेट केला. ते गेले लगेच पटकन आणि त्याच्यानंतर कुठे चाललास तू? कशाला? पवईला जायचं नाही आताच आपण, फिरायला जाऊया ना अजून आपण. आणि हा कुर्ता बघा कसं दिसतोय ते, त्याला न्यू घेतलाय आता. त्यांनीच घेतलाय, मी नाही घेतलाय. त्यांनीच घेतला. तर आता खूप दमलोय आम्ही, अजून रात्रीचं शूटिंग आहे. तर हा रात्री म्हणजे ना आम्ही अजिबात फटाके उडवले नाही आणि फटाके तर मला आवडत नाही तितके जास्त, पण आता आज फक्त आवडतील. तसं नाही रे, म्हणजे ते खूप प्रदूषण होतं ना, त्याच्यामुळे मला फटाके आवडत नाही. आणि आम्ही कोणीच फटाके उडवले नाहीत, आता दिवाळीचा शेवटचा दिवस आहे हा. फक्त ते पाऊस वगैरे आम्ही उडवणार आहे आता, ते तेवढंच उडवणार आहे, बाकी काय नाहीये. चल आता चहा प्यायचंय ना. कोण आला दादू? कोण आहेत? कोणते पप्पा? होय दादू. आणि हे दादा का आला नाही? दादाची वाट बघतोय आम्ही, दादाची वाट बघतोय आम्ही. दादाला आणलं नाही तुम्ही? दादू नाही म्हणला. घेऊन याव का? घेऊन यायचं ना त्याला. Thank you.
मी तर मला पहिल्यांदा उडो माझ्या सांगावरती मारतात सगळे माझ्या डोक्यावरती मारताय देव माझ्या डोक्यावरती मारताय देव आणि मी उडवले कसे तरी उडवले ह्यावेळी नाहीतर मी का अजिबात उडवत नाही मला खूप भीती वाटते फटाक्यांची तर आता खूप लेट झालेला आहे आणि आता वाजलेत रात्रीचे 12 वाजले असतील कारण की हे खूप लेट आले त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो फटाके उडवले आल्याच्या नंतर मग आमची फटाके ची दिवाळी साजरी झाली मग कारण की मग हे नसेल तर मग खाली कोण घेऊन जाणार असं होतं त्यामुळे मग हे आल्यानंतर परत त्यांनी चेंज केलं आणि मग आम्ही खाली गेलो फटाके उडवले आणि परत मग फटाके उडवले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट गुड नाईट आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमचे सगळे दिवस असेच आनंदात जाओ आणि सुख समृद्धीचे जाओ सगळ्यांचे दिवस बाय.